सोलापुरामध्ये मोठा भाऊ सतत अपमान करत असल्याने त्याचबरोबर कधी कधी मारहाण करत असल्याने चिडून लहान भावाने मोठ्या भावाचा काटाच काढला। यामध्ये रोहित मारुती बनसोडे याचा जागीच मृत्यू झालाय। या प्रकरणी राकेश मारुती बनसोडे याला सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे। राकेशने घरात ठेवलेला 20 किलो वजनाचा डंबेल्सने रोहितच्या डोक्यात घाव घातला। यामध्ये रोहितचा जीव गेला। रक्ताच्या थारोळ्यात रोहित निश्चित पडला असताना राकेशने घटनास्थळावरून पळ काढला, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे। सख्ख्या भावानेच भावाचा जीव घेतल्याने सोलापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली आहे। कंट्रोलवरून माहिती मिळाली की रोहित मारुती बनसोडे याचा खून झालेला आहे अशी माहिती मिळताच आम्ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ कडोबर मॅडम, माननीय सहायक पोलीस आयुक्त टिकरे मॅडम, मी स्वतः आमचे पोलीस अधिकारी व पथक सुद्धा ठिकाणी गेलो असता कुमटा नाका भारतनगर या ठिकाणी गेलो असता तिथं रोहित मारुती बनसोडे हा रक्ताहीत थोड्यात पडला होता। त्याला तात्काळ आम्ही वैद्यकीय उपचारासाठी ॲम्ब्युलन्समध्ये टाकून सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं, परंतु तो दाखल करण्यापूर्वीच मयत झालेला आहे। तपासामध्ये असं निष्पन्न झालं की ह्या ही घटना ज्यावेळी घडत होती त्यावेळी त्याचा भाऊ जोडभावी पोलीस स्टेशनच्या हद्दी संशयाधुरीतीने फिरत असताना बीट मार्शलला मिळून आला। त्यांना त्यावेळी कंट्रोलचा कॉल त्याने ऐकला, म्हणून त्या इसमास बरोबर घेऊन पोलीस स्टेशनला आणलं। त्याचा भाऊ राकेश मारुती बनसोडे त्याला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांना सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। कारण सदरचा गुन्हा त्याचा भाऊ वारंवार त्यास किरकोळ कारणावरून मारहाण करीत होता, शिवीगाळी करत होता, त्याचा वारंवार अपमान करत होता, याचा राग मनात धरून त्यांनी हे कृत्य केलेलं आहे। काल रोहित जो मयत आहे त्या रोहितनं राकेशला किरकोळ कारणावरून 2 थाबडीत मारल्या होत्या आणि तुला जेवण ठेवत नाही असं त्यानं धमकी दिली होती, म्हणून तू काय ठेवतोस मीच तुला संपवतो असं म्हणून तो बाहेर पडला होता। रात्री 12 आला तो घरी आणि घरातीलच एक लोखंडी गज होता, म्हणजे हे होतं 20 किलो वजनाचा गज होता, त्या त्या डोक्यात त्याला 2 घाव केले आणि तो जागीच मरण पावलेला आहे। सदरचा तपास सपोनी नंदकिशोर सोळंकी करत आहे। आरोपीला अटक केलेली आहे, पुढील तपास चालू आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी VIPs राष्ट्र सह्याद्रीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।